कोबनोळ येथे बहुप्रतीक्षित छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचे भव्य दिव्य स्वरूपात स्वागत करून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. गावच्या वेसीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे आगमन होताच आमदार गणेश हुकेरी, माजी आमदार काकासाहेब पाटील व माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या शुभ हस्ते महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. यावेळी उपस्थित महिलांच्या छत्रपतींच्या पुतळ्यास आरती उवाळून व पाणी घालून स्वागत करण्यात आले. यावेळी येथील इंटरनॅशनल पब्लिक स्कूल व अंबिका करिअर अकॅडमी व शिवसंघर्ष अकॅडमी यांच्या विद्यार्थ्यांनी मानवंदना देऊन शिवरायांच्या जयघोषात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये महिलांच्यासह हजारो ग्रामस्थांनी व शिवसैनिकांनी छत्रपतींचा जयघोष करत सहभाग दर्शविला. सदलगा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात चबुतऱ्याजवळ हा नवीन अश्वारूढ पुतळा मुहूर्त पाहून विधीपूर्वक चबुतऱ्यावर बसविण्यात येणार आहे. यावेळी हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक पहावयास मिळाले. येथील मुस्लिम बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या आगमनाच्या अगोदर या सोहळ्यामध्ये उपस्थित राहिलेल्या सर्व ग्रामस्थांना चहा व अल्पोपहाराची सोय करून दिली व मुस्लिम बांधवांनी या मिरवणुकीमध्ये शेकडोच्या संख्येने उपस्थित दर्शविली होती. यावेळी मराठा मंडळाचे अध्यक्ष उमेश पाटील, कुमार पाटील, दिलीप पाटील, संजय पाटील, संजय खुद, सचिन इंगवले, अनिल चौगुले, समीर मोमीन, झाकीर नायकवाडे, मंसूर शेंडुरे, कृष्णात भोजे, तात्यासो कागले, सचिन खोत, जहांगीर कमते, सलीम गडवाले, आरिफ शिरगुप्पे, युवराज कोळी, अनिल कोंडेकर, प्रवीण भोसले यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ हजारोच्या संख्येने उपस्थित होते. कोगनळे होऊन अनिल नवाळे. Bye.